त्यांचं एक म्हणणं आहे की आता जसे एकनाथ शिंदे बाहेर पडले त्यानंतर बाहेर पडले ठीक आहे कोणाचा अधिकार असू शकतो ते कोणत्या पक्षा पक्षात जाऊ शकतात दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात पण पक्षावर दावा सांगणं चिन्हावर दावा सांगणं याच्या मागे भारतीय जनता पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षाला ठाकरेंना संपवायचं आहे असं आहे की पहिली गोष्ट तर जगामध्ये कोणीच कोणाला संपवू शकलेलं नाही त्यामुळे आम्ही काही मूर्खांच्या नंदनवनात वावरत नाही की आपण याला संपवून टाकू त्याला संपवून टाकू आज त्यांची अवस्था जी आली त्यांनी त्यांचा आरोप असला तरी मी एवढंच म्हणेन की त्यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून आहे त्यामुळे त्यांचं काही खच्चीकरण झालं असेल तर केवळ आणि केवळ ते जबाबदार आहेत दुसरं कोणी जबाबदार नाही दुसरं पक्ष घेऊन जाणं म्हणजे पक्ष काही त्यांचा नाही आहे पक्ष हा शिवसैनिकांचा आहे शिवसैनिकांनी तयार केलेला पक्ष आहे त्यामुळे जिकडे शिवसैनिक आहेत जिकडे शिवसेनेचे आमदार खासदार आहेत तिकडेच पक्ष जाणार आहे तुमच्याकडे दिला होता ना तुम्ही मुख्यमंत्री होतात हे तर पहिल्यांदा असं झालं की मुख्यमंत्र्यांच्या नाका खालून त्यांचे पंच्याहत्तर टक्के लोक चालले आहेत आमदार चालले आहेत विरोधी पक्षात असताना मान्य सत्ता पक्षात न चालले आहेत कधी आत्मपरीक्षण करणार आहात की केवळ भाजपला दूषण देणार आहात कधीतरी आत पण त्यांनी आत्मपरीक्षण करायचं नाही असंच ठरवलेलं आहे त्यांना केवळ या ठिकाणी नरेटिव्ह तयार करायचा आणि भाजपला सकाळ दुपार संध्याकाळ भाजपला शिव्या द्यायच्या मला असं वाटतं की यांनी कधीच त्यांची परिस्थिती सुधरू शकणार नाही सगळ्यात महत्वाचं आहे जे काही झालंय ते कायदेशीर झालंय आणि आता कोर्टातही केस आहे इलेक्शन कमिशनमध्येही केस आहे जर शिंदेजींची बाजू योग्य असेल तर पक्ष त्यांना मिळेल त्यांची बाजू अयोग्य असेल तर पक्ष उद्धवजींना मिळेल आपण वाट पाहूया मग त्यासाठीच काय एवढा वेळ लागला तर ज्यावेळेस हे नाट्य सुरू होतं त्यावेळेस अगोदर असं कळालं की एकनाथ शिंदेबरोबर जवळपास दहा बारा पंधरा लोक गेलेले आहेत आणि नंतर खूप दिवस लागले पंधरा दिवस म्हणजे त्यानंतर चाळीस लोक त्यांच्याबरोबर गेले त्यामुळे भारतीय जनता पक्षाने काय वाट बघितली की रिस्क नको नाही नाही दहा पंधरा दिवस नाही मी तुम्हाला लाईन सांगू शकतो कारण एवढी पाठ ठेवावीच लागते लाईन आपल्याला त्यामुळे वीस तारखेला जे बाहेर पडले वीस तारखेलाच बाहेर पडलेल्यांची संख्या होती एकोणतीस जे सुरतला गेले जी सुरुवात करेल ट्वेंटी नाईन एकोणतीसचा अर्थ काय होता पंचावन्न लोक होते पंचावन्न पैकी एकोणतीस गटनेत्यासोबत याचा अर्थ पक्ष कोणाजवळ होता गटनेत्याजवळ पक्ष होता त्यामुळे समजा त्याच दिवशी आम्ही करू शकलो असतो करायचा असतं सा तर त्याच दिवशी कारण लिगली सत्ता पक्ष नेता होते त्यांच्या जो मेजॉरिटी होती त्यामुळे पक्ष त्यांच्याजवळ होता पण ठीक आहे त्यांनी थोडा विचार केला जे काही असेल आणि पुढच्या सात ते आठ दिवसात म्हणजे मला असं वाटतं की सात ते आठेने साधारणपणे पंचवीस तारखेपर्यंत चाळीस लोक त्यांच्याकडे होते तर मला असं वाटतं की आम्ही कुठली वाट वगैरे बघितली नाही हा हे निश्चित आहे की आम्हाला संधी होती तर आम्ही संधीचा फायदा घेतला भारतीय जनता पक्ष त्या मागे कशाला असायला पाहिजे पण लोक बाहेर पडले तर आम्ही भजन करायला तर पक्ष चालवत नाहीच आहोत शेवटी राजकारणच आम्हाला देखील करायचं आहे अर्थात आम्हाला केवळ सत्तेचं राजकारण नाही विकासाचं राजकारण करायचं आहे पण कुठला तरी व्यक्ती इतके लोक घेऊन सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत तें सरकार स्थापन करता येते आणि ती न करता आम्ही भजन करत बसायच असं शक्य नव्हतं त्यामुळे आम्ही जे राजकारणात योग्य आहे ते केलं आता एस सी मध्ये उद्यापासून या पूर्ण प्रकरणाची सुनावणी होते सुप्रीम कोर्टात सुनावणी होते तुम्हाला काही असं वाटतं का की काही निर्णय जर काही वेगळा आला चुकीचा आला किंवा तुमच्या बाजूला किंवा त्यांच्या बाजूला असं बिलकुल वाटत नाही मला असं वाटत की हे जे काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न उद्धवजी आदित्य ठाकरे संजय राऊत करतात ते केवळ एका कारणाने करतात आणि ते कारण म्हणजे उरलेल्या पंधरापैकी कोणी पळून जाऊ नये आणि म्हणून ते सातत्याने सांगत असतात हे सरकार पडणार आहे हे इलिगल आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजून येणार आहे आम्ही देखील अभ्यास केलाय शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या यापूर्वीचे निर्णय देखील बघितलेले आहेत पहिल्यांदा अशी परिस्थिती आली आहे की जो काही गटनेता आहे तो गटनेता मेजॉरिटी घेऊन थ्री फोर्थ लोक घेऊन तो गटनेता बाहेर पडलेला आहे त्याच्यामुळे कुठेही व्हॉयलेशन होत असं आमचं मत नाहीये आणि तेच आम्ही म्हणूनच हे का रेफर झालं हे रेफर कॉन्स्टिट्युशन बेंचला एवढ्या करता झालं की पहिल्यांदा अशी परिस्थिती आलेली आहे तर आता याच्यावर कॉन्स्टिट्युशनच्या शेड्यूल टेनचं इंटरप्रिटेशन करा हे कोर्टाने सांगितलं म्हणून कॉन्स्टिट्युशन बेंच बसलाय आम्ही कॉन्स्टिट्युशन बेंचला हे पटवून देऊ की आम्ही जे केलं ते योग्य आहे आणि मला असं वाटतं की एक लेजिटिमेट तयार झालेलं सरकार कोर्ट खाली आणेल असं कधीच होत नाही म्हणजे तुम्ही निर्धास्त आहात आम्ही अगदी निर्धास्त आहोत पण सावध आहोत कारण शेवटी ही कायदेशीर लढाई आहे <laughs> आणि कायदेशीर लढाईमध्ये शेवटी कायद्याचं इंटरप्रिटेशन होत <laughs> त्याच्यामुळे आम्हाला जरी वाटत असलं की सगळ्या शंभर टक्के गोष्टी आमच्या बाजूनी आहेत तरी एक टक्का इकडे तिकडे असलं तर त्याच्या संदर्भात देखील लक्ष ठेवणं गरजेचं असतं